बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गैरव्यवहार करणाऱ्या बँक संचालकांना संचालक पदासाठी अपात्र ठरवणाऱ्या सहकार अधिनियम सुधारणेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी पठाणकोट हल्ल्यातल्या दहशतवाद्यांसाठी मोहीम अद्यापही सुरू संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आज घटनास्थळाला भेट देणार पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणची दोनशे एक्क्याऐंशी धावांची कसोटी खेळी पन्नास वर्षातली सर्वोत्तम आणि आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत कल्याणचा प्रणव धनावडे ठरला विश्वविक्रमी नाबाद हजारी मनसबदार आता सविस्तर वृत्त अनियमित आणि बेकायदेशीर कामकाजामुळे बँक येण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या संचालकाला बँकेचं संचालकपद धारण करण्यासाठी अपात्र घोषित करण्यासंदर्भात सहकार अधिनियमात सुधारणा करण्याला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली दोन हजार पंधरा सोळाच्या रब्बी आणि खरीप पणन हंगामात धान खरेदीसाठी विकेंद्रित खरेदी योजना येत्या एक तारखेपासून संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णयही राज्याच्या बैठकीत घेण्यात आला केंद्र शासनाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी रूरबन अभियानाची राज्यात अंमलबजावणी करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे शासकीय वैद्यकीय आयुर्वेद आणि दंत महाविद्यालयातल्या निवासी डॉक्टरांच्या पाच हजार रुपयांची वाढ तसंच विक्रीकर विभागातल्या विक्रीकर उपायुक्त संवर्गातल्या तेहतीस टक्के अधिकाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी किंवा निवडश्रेणी लागू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला मध्ये पठाणकोट इथल्या हवाई तळावर झालेल्या दहशत दहशतवादी हल्ल्यातल्या दहशतवाद्यांसाठीची शोधमोहीम आज चौथ्या दिवशीही सुरू आहे काल रात्रीही परिसरा हो या परिसरात अधूनमधून गोळीबाराचे आवाज होत होते त्यामुळे ही शोधमोहीम अद्यापही सुरू आहे काल दिवसभर चाललेल्या शोध मोहिमेत आणखी एक दहशतवादी ठार झाला त्यामुळे या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच झाली आहे अजूनही गोळीबाराच्या फैरी झडत असल्यामुळे ही शोधमोहीम पूर्ण व्हायला विलंब लागण्याची शक्यता हवाई दल आणि डीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे पठाणकोट इथल्या हल्ल्याच्या सूत्रधाराविरोधात पाकिस्ताननं कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे हल्ल्यासंदर्भात भारतानं दिलेल्या सर्व माहितीबाबत आपण पडताळणी करत असून दहशतवादाविरोधातल्या दरम्यान वेगवेगळ्या दहशतवादी गटात कोणताही आपण करणार नाही असं पाकिस्ताननं ना म्हटलं आहे पाकिस्ताननं बोलल्याप्रमाणे कृती करावी असं जॉन किर्बे यांनी म्हटलं अमेरिका पठाणकोट हल्ल्याचा तीव्र निषेध करत असून दक्षिण आशिया प्रांतातल्या सर्व देशांनी दहशतवादाचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी संघटित होऊन कार्य करावं असंही त्यांनी म्हटलं आहे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आज पठाणकोट हवाई तळाला देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत यावेळी लष्कर प्रमुख आणि हवाई दल प्रमुखही उपस्थित राहणार आहेत या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं पठाणकोट पोलीस ठाण्यात तीन गुन्हे नोंदवले आहेत हवाई तळावर दहशतवादी हल्ल्यासह पोलीस अधीक्षक सलवंत सिंग यांच्या अपहरणाचा तसंच चालकाच्या हत्येचा गुन्हाही नोंदवण्यात आला पंजाबमध्ये पठाणकोट हल्ल्यात बॉम्ब निकामी करत असताना हौतात्म्य पत्करलेले लेफ्टनंट ले 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 कर्नल निरंजन कुमार यांच्यावर आज केरळच्या पलक्कड इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले केरळच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली

मध्ये पठाणकोट इथल्या हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात काल अंत्यसंस्कार करण्यात आले यात चोवीस वर्षांचे गुरुसेवक सिंग तसंच राष्ट्रकुल स्पर्धेत नम्बाजीत पदक जिंकणारे कॅप्टन फतेह सिंग हवालदार जगदीशचंद्र कुलवंत सिंग आणि रुपलाल यांच्या पार्थिवावर काल लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पायाभूत सुविधा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीसह खासगी क्षेत्रालाही सहभागी व्हायचं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे चारशे रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी रेल्वे मंत्रालय लवकरच निविदा मागवणार असल्याचं इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीच्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितलं पायाभूत क्षेत्रात खाजगी गुंतवणूकदारांचा सहभाग वाढण्याच्या दृष्टीनं लहान विमानतळांच्या व्यवस्थापनात खाजगी क्षेत्रात सहभागी करून घेण्याबाबत सरकार विचार करत असल्याचं जेटली म्हणाले कर्जात बुडालेल्या वीज कंपन्यांना रुळावर आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उदय योजनेत सहभागी होण्यासाठी देशातल्या पंधरा राज्यांनी सहमती दर्शवली असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे त्यामध्ये महाराष्ट्रासह ओडिशा उत्तर प्रदेश बिहार या चार मोठ्या राज्यांचा समावेश आहे यामुळे देशातली अर्ध्याहून अधिक राज्य उदय उज्ज्वल डिस्काउंट इन्शुरन्स कंपनीशी जोडली जाणार आहेत उदय योजनेमुळे या राज्यांचं चार लाख कोटी रुपयाहून अधिक कर्ज या कंपनीकडे वर्ग होणार आहे सौदी अरेबियाच्या इराणमधल्या दूतावासावरच्या हल्ल्यानंतर इराणशी असलेले राजनैतिक संबंध सौदी अरेबियानं तोडल्याची माहिती परराष्ट्रमंत्री अब्देल अल जुबेर यांनी दिली आहे सौदी अरेबियातल्या इराणच्या राजनैतिक अधिकाऱ्यांशी अठ्ठेचाळीस तासात देश सोडावा असा आदेशही काढण्यात आला आहे सौदी अरेबियानं शिया धर्मगुरूंसह अठ्ठेचाळीस जणांना मृत्यूदंड दिल्यानंतर इराणमध्ये सौदी अरेबियाच्या दूतावासावर जमावानं हल्ला केला होता काल भूकंपाचा तडाखा बसलेल्या ईशान्य भारतातल्या मणिपूरसह अन्य भागात बचाव आणि मदतकार्याला वे आता वेग आला आहे सर्वाधिक नुकसान झालेल्या मणिपूरमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तीन तुकड्या तसंच लष्कर आणि हवाई दलाचे जवान मदतकार्यात सहभागी झाले असून डॉक्टरांचं एक पथकही इम्फाळमध्ये दाखल झालं आहे या भूकंपात आतापर्यंत नऊ जणांचा बळी गेला असून शंभरहून अधिक लोक जखमी झाले आहेत मणिपूरमधल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना दूरध्वनी करून परिस्थिती आणि मदतकार्याची माहिती घेतली असून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची सूचना दिली आहे भारतीय रेल्वे विकास प्राधिकरणावर रेल्वे मंत्रालयानं एक दृष्टीपत्र तयार केलं आहे या दृष्टीपत्रात ग्राहकांच्या हितांचं रक्षण करणं सेवा गुणवत्ता निश्चित करणं स्पर्धेसाठी प्रोत्साहन देणं बाजार विकासाद्वारे महसुलात वाढ करणं आपल्याकडे असलेल्या क्षमतांचं सुयोग्य वाटप करणं याबरोबरच गुणवत्ता आणि विश्वासार्हता प्राप्त करण्यासाठी कार्य करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे या दृष्टीपत्रासंदर्भात येत्या तीस जानेवारीपर्यंत लोकांकडून मतं आणि सूचनाही मागवण्यात आल्या स्वारस्य असणाऱ्या व्यक्ती तसंच संस्थांनी आपल्या सूचना डब्ल्यू 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 इंडियन रेल्वे डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर पाठवाव्यात असं आवाहन रेल्वे मंत्रालयानं केलं आहे गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहण आणि पुनर्वसन कामासाठी दोनशे चाळीस कोटी रुपयांच्या निधीला तात्काळ मंजुरी देण्यात येईल येत्या तीन वर्षात ही कामं पूर्ण करावीत तसंच प्रकल्पाचं काम वेगानं पूर्ण करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नागपूर जिल्ह्यातल्या विविध विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले मुखाबर्डी प्रकल्प या वर्ष अखेरीला पूर्ण होणार असून अन्य अपूर्ण सिंचन प्रकल्प शक्य तितक्या लवकर पूर्ण करावेत सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या मोबाड नगर परिषदेला स्मार्ट नगरपरिषद म्हणून विकसित करण्यासाठी अतिरिक्त निधी दिला जाईल असं त्यांनी सांगितलं जिल्ह्यातला संत्रा प्रक्रिया उद्योग आणि संत्र्यांची निर्यात वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं आहे नक्षलवाद्यांनी अपहरण केल्यानंतर पोलिसांनी सुटका केलेल्या पुण्यातल्या तीन युवकांना छत्तीसगड पोलिसांनी आज महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात सोपवलं आदर्श पाटील विलास वाळके आणि श्रीकृष्ण शिवाळे या तीन युवकांनी सायकलनं भारत जोडो यात्रा सुरू केली होती त्या दरम्यान पोलीस किंवा गुप्तचर यंत्रणेत काम करण्याच्या संशयावरून बस्तरमध्ये या युवकांचं नक्षलवाद्यांनी अपहरण करून त्यांना चार दिवस ओलीस ठेवलं होतं त्यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली होती पोलिसांची परवानगी न घेताच नक्षलग्रस्त भागातून जाण्याची चूक आपण केली अशी कबुली या युवकांनी दिली मात्र नक्षलवाद्यांनी आपला छळ केला नसल्याचं या युवकांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं गडचिरोलीत येणाऱ्या सामाजिक संघटना पर्यटक तसंच इतर सेवाभावी संस्थांनी या भागात दौरा करताना पोलिसांना सूचना द्यावी असं आवाहन गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केलं आहे संत तुकडोजी महाराजांच्या काळापासून अस्तित्वात शोष शोषखड्ड्यांच्या माध्यमातून डासमुक्ती आणि भूजल पातळी उंचावण्याचा अभिनव नांदेड पाटण राज्यात इतर गावांसाठी प्रेरणादायक ठरत आहे पारंपरिक तंत्राचा आधुनिक दृष्टीनं केलेला वापर जनकल्याणासाठी कसा हितकारक ठरू शकतो हे या उपक्रमानं सिद्ध केलं आहे गाव म्हटलं की तुमलेली गटारं घाण आणि डासांचं साम्राज्य हे चित्र काहींच्या मनात घट्ट रुजले असतं म्हणूनच गटारमुक्त आणि डासमुक्त गाव ही अशक्य प्राय वाटणारी संकल्पना पण नांदेड जिल्ह्यात ही कल्पना वास्तवात अवतरलेली दिसते नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या पुढाकारातून शोषखड्ड्यांच्या माध्यमातून शंभर गावं डासमुक्त झाली आहेत शोषखड्ड्यामुळे जे फायदा होणार आहे ते आम्ही त्या लोकांना सांगितलं अगोदर जाऊन आणि सांगितल्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्याकडून आम्हाला अगोदर त्यांची कल्पना म्हणजे त्यांची मनस्थिती होत नव्हती परंतु ज्यावेळेस आम्ही एक दोन गल्ल्या आम्ही ते केल्या केल्यानंतर त्यांच्याकडून असा रिस्पॉन्स भेटला की आता ही शोधखड्ड्याचा फायदा सगळ्यांना कळू लागला आणि सोजखड्डे केल्यानंतर जे आरोग्याविषयी किंवा त्यांचे जे त्यांच्या जे पाण्याचा किंवा जो प्रश्न होता जो मच्छरचा माशांचा त्यांचा जो त्रास होता तो कमी झाला पारंपरिक शोषखड्ड्यांऐवजी वेगळ्या प्रकारचे शोषखड्डे तयार करून शोषण क्षमता वाढवण्याचा हा अभिनव उपक्रम आता राज्यातच नव्हे तर राज्या बाहेरही नांदेड पॅटर्न म्हणून ओळखला जातो शोषखड्ड्यांमुळे पाणी जमिनीत मुरत असल्यामुळे या गावांमध्ये भूजल पातळीही नांदेड नांदेडमधल्या टेंभुर्णी गावातून सुरू झालेल्या शोषखड्ड्यांच्या माध्यमातून डासमुक्तीच्या या अभिनव उपक्रमाची व्याप्ती आता वाढत चालली आहे इच्छाशक्तीला प्रयत्नांची जोड असेल तर कल्पनेलाही वास्तवाचा आकार लाभतो हेच या उदाहरणावरून स्पष्ट होतं गेले बरेच दिवस चर्चेत असलेला रायगड महोत्सव येत्या एकवीस चोवीस जानेवारी या कालावधीत होणार असून हे चार दिवस रायगड आणि पाचड इथं संपूर्ण ऐतिहासिक काळ उभा राहणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली या महोत्सवाच्या तयारीसंदर्भात स्थानिक ग्रामस्थ अधिकारी आणि पत्रकारांशी पाचाड इथं चर्चा करताना त्यांनी ही माहिती दिली या महोत्सवाच्या निमित्तानं रायगड परिसरातले रस्ते पाणी आदी समस्यांबद्दल शासकीय निकष बदलून विकासकामं करण्याचा शासन प्रयत्न करेल ते म्हणाले या महोत्सवासाठी सांस्कृतिक खात्यातर्फे ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आलं असून महोत्सव काळात रायगडावर दररोज दहा हजार तर पाचाड इथं दररोज पंधरा हजार पर्यटक येतील अशा प्रकारे सर्व व्यवस्था करण्यात आली आहे या महोत्सवात इतिहासाचा एक दिवस अनुभवण्यासाठी सर्वांनी रायगडाकडे यावं असं आवाहन तावडे यांनी केलं आहे महोत्सव हा बावीस तेवीस चोवीस ला खऱ्या अर्थाने जनतेसाठी एक गौरवाचा महोत्सव प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांच्या काळात जस त्यांचं अष्टप्रधान बस होत जसं त्या ठिकाणी महाराज न्याय निवाळा करायचे त्या काळात जसं रायगड होता तसाच रायगड हा त्या तीन दिवसामध्ये आपल्याला अनुभवता येईल या चर्चेच्या वेळी सांस्कृतिक खात्याचे संचालक अजय आंबेकर आमदार भरत गोगावले प्रवीण दरेकर आणि अनेक अधिकारी उपस्थित होते अंधांसाठी स्पर्श लिपी विकसित करणाऱ्या लुई ब्रिल यांच्या जयंतीनिमित्त काल पुणे आकाशवाणीनं अगदी आगळ्या पद्धतीनं लुई ब्रेल यांचं स्मरण केलं पुणे आकाशवाणीचं काल सकाळचं प्रादेशिक बातमीपत्र ब्रेल लिपीत टंकलिखित करण्यात आलं होतं आणि त्याचं वाचनही धनराज पाटील या अंधमित्रानं कलिवाणीवर दूरदर्शन त्या गतीने आपल्याला वाचता येईल का ही एक शंका होती नंतर मग मी प्रॅक्टिसला सुरुवात केली सराव सुरुवात केला आणि मला एक त्याप्रमाणे आत्मविश्वास माझा वाढत गेला आणि इथल्या केळकर साहेब साहेब या लोकांनी इतकं प्रोत्साहन दिलं आहे की तुम्ही म्हटले कुठल्याही प्रकारची काळजी करू नका कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका आणि तुम्हाला व्यवस्थितपणे तुम्ही वाचू शकता याबद्दल आम्हाला खात्री आहे तुम्ही प्रॅक्टिस करा सरळ करा आणि मला अतिशय आनंद वाटला की हे बातमीपत्र मला पहिल्यांदा आकाशवाणीवर वाचायला मिळालं या प्रयोगाबाबत पुणे आकाशवाणी केंद्राच्या वृत्त विभागाचे उपसंचालक नितीन केळकर यांनी अधिक माहिती दिली म्हणजे गेल्या वर्षी याच दिवशी आकाशवाणीच्या अहमदाबाद केंद्राने असा प्रयोग केला होता गुजरातीमधल्या बातम्यांसाठी तेव्हापासूनच असा करण्याचा विचार या ठिकाणी आपल्या मनात होता पुणे ब्लाइंड असोसिएशन असोसिएशनकडनं एक प्रस्ताव आला की आपण या स्वरूपाचा काही करूया का अर्थात एक प्रक्रिया त्याच्यासाठी आवश्यक आहे आपल्या माध्यमाच्या दृष्टिकोनातून आवाज आवाजाची प्रत कारण बातम्या कोणी वाचायच्या स्वरपरीक्षणाशिवाय परवानगी आपण देत नाही ती परवानगी घेऊन आमच्या महासंचालकांकडून त्यांच्याशी त्या संदर्भात बोलून ती मिळवली शेतमाल उत्पादनाला प्रक्रिया उद्योगाची जोड दिली तर शेतकरी चांगलं उत्पन्न मिळवू शकतील असं प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी औरंगाबाद इथं केलं राज्यस्तरीय सीताफळ परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते भांडवल आणि सिंचनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे या पार्श्वभूमीवर अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण आणि संशोधन संघाच्या वतीनं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं सीताफळाला पीक विमा योजना लागू करावी लागवडीसाठी अनुदान आणि कर्ज मर्यादा वाढवून मिळावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या सीताफळाचं झाड दुष्काळातही तग धरू शकतं सीताफळात औषधी गुणधर्म असून लोहाचं प्रमाण अधिक आहे सध्या सीताफळाच्या पंधरा ते वीस जाती उपलब्ध असून शर्करामुक्त जातही आता विकसित करण्यात आल्याची माहिती परिषदेत देण्यात आली या परिषदेला राज्यभरातले एक हजार दोनशे सीताफळ उत्पादक शेतकरी उपस्थित होते वाशिम जिल्ह्यातल्या श्रीगिरी इथं जाधव महाविद्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत शेतकरी प्रबोधन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा संकटात सापडला आहे अशावेळी समाजाचा महत्वाचा घटक असलेल्या शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्याकरता प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मत तुरुंगाधिकारी आर एस चांदणे यांनी व्यक्त केलं तसंच सततची नापिकी आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून शेतकरी आत्महत्येची टोकाची भूमिका घेत आहेत अशावेळी शेतकऱ्यानं विचलित न होता परिस्थितीचा सामना करणं गरजेचं असल्याचंही म्हणाले वाशिम जिल्ह्याचे तहसीलदार तसंच बहुसंख्य विद्यार्थी आणि शेतकरी मित्रांनी या कार्यशाळेला उपस्थिती लावली होती स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या संकल्पनेतून आज धुळे शहरात विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली स्वच्छतेचा जागर व्हावा आणि त्यातून शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावं या उद्देशानं काढण्यात आलेल्या या रॅलीत शहरातल्या सर्व शाळांच्या अठरा हजार विद्यार्थ्यांचा सहभाग होता शहरातल्या पोलीस मैदानावर जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख प्रभारी पोलीस प्रमुख चंद्रकांत गवळी आदी उपस्थित होते राज्यातल्या पाणी टंचाईचा सा सामना करण्यासाठी शासनानं जलयुक्त शिवार योजनेला सुरुवात केली मात्र रायगड जिल्ह्यातल्या खोपोली शहरात महानगरपालिकेची उदासीनता आणि पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाअभावी जलव्यवस्थापन कार्यक्रम अपयशी ठरला आहे रायगड जिल्ह्यातल्या खोपोली शहरामधल्या भानवण काटरंग सहकारनगर मोगलवाडी आणि वीणानगर या भागात बोअरवेलद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो मात्र एप्रिल मे दरम्यान पाण्याची कमतरता असल्यानं ना, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आम्हाला पाण्याचा खूपच प्रॉब्लेम आहे आता जवळजवळ पाच सहा वर्षापासून कमी दाबाने पाणी ये येतं कधी येतं कधी येत पण नाही तर त्याच्यामुळे टँकरनेही पुरवठा व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे पाण्यामुळे खूप म्हणजे सगळ्यांना त्रास आहे बिल्डिंग मधल्या लोकांना नगरपालिकेने काहीतरी आमची व्यवस्था केली पाहिजे टँकर नाही आलं तर नळाला पाणी नाही आलं तरी पण आम्ही त्या आजूबाजूला ज्या प्रायव्हेट बोरिंग आहेत त्यांच्याकडून पाणी शहराच्या विकासासाठी राखून ठेवलेला बहुतांश निधी सध्या नागरिकांना टँकरद्वारे द्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी खोपोली महानगरपालिकेला खर्च करावा लागतोय शहरातील सर्व भागामध्ये नैसर्गिक पद्धतीने म्हणजे ग्रॅव्हिटी फ्लोने पाणी दिलं जाईल यासाठी आवश्यक या असणारे जो पाण्याच्या टाक्या आहेत जवळजवळ चौदा लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी शेडवली येते आणि यशवंत नगर इथेसुद्धा पाण्याच्या टाकीचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर जुनं जे आमचं स्टेशन आहे जिथून पाणी पुरवठा होतो त्या ठिकाणी चाळीस लाख लिटर क्षमतेची टाकीचं बांधकाम प्रगतीपथावर असून जो त्या ठिकाणी प्लांट सेट करायचा होतो काम का पावसाळ्यात सह्याद्रीच्या डोंगर कपारीतून वाहणारं पाणी नाले आणि ओढ्यांद्वारे नद्यांना जाऊन मिळतं मात्र योग्य नियोजनाच्या अभावामुळे हे पाणी वाया जात आहे नद्यांवर बंधारे बांधून हे पाणी अडवल्यास बोरवेल आणि विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकेल असं मत जाणकारांनी व्यक्त केलंय तसंच शहराला पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याची योजना गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित आणि अर्धवट स्थितीत आहे या अशा परिस्थितीत पाणी टंचाईचा सा सामना कसा करावा असा प्रश्न इथल्या नागरिकांना भेडसावतोय मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाचा पस्तीसावा वर्धापन दिन काल दादर इथल्या राजा शिवाजी विद्यालयात साजरा करण्यात आला मराठी व्यावसायिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांमध्ये परस्पर समन्वय साधणं आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं काम करणं हे या मंडळाचं प्रमुख उद्दिष्ट आहे या मंडळातर्फे चर्चा परिषदा परिसंवाद कार्यशाळा अभ्यासवर्ग व्यापारी पेठ शैक्षणिक सहली असे अनेक उपक्रम राबवले जातात या मंडळाचं सध्या सुमारे चार हजार सदस्य आहेत लोकमान्य टिळकांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार प्रदान करण्याचं भाग्य लाभणं ही अभिमानाची गोष्ट असल्याचं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन त्रिवेदी यांनी व्यक्त केलं पुण्यातल्या केसरीवाड्यात या वृत्तपत्राचा एकशे पस्तीसावा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी बोलत होते दरवर्षी पत्रकारिता क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार दिला जातो यंदाचा हा पुरस्कार इंडियन एक्सप्रेसचे माजी संपादक शेखर गुप्ता यांना त्रिवेदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सन्मान धन आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते भारताचा माजी क्रिकेट व्ही व्हीव्हीएस लक्ष्मण यानं दोन हजार एक मधि ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या दोनशे एक्क्याऐंशी धावांच्या गेल्या पन्नास वर्षातल्या सर्वोत्तम कसोटी क्रिकेट खेळीचा सन्मान मिळाला आहे क्रिकेट मंथली या डिजिटल मासिकानं समकालीन खेळाडू समालोचक आणि पत्रकारांकडून सर्वोत्तम खेळीबाबत मतं मागवली होती यात लक्ष्मण याच्या हा सन्मान मिळाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या मालिकेत भारतीय संघ पिछाडीवर असताना लक्ष्मण यानं पहिल्या डावात एकोणसाठ तर दुसऱ्या डावात दोनशे एक्क्याऐंशी धावांची खेळी केली होती त्यामुळेच भारताला तो कसोटी सामना आणि मालिकाही जिंकता आली होती लक्ष्मण याच्या खेळीचं ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि फिरकीपटू शेनवॉन यांनी कौतुक केलं होतं क्रिकेटच्या मैदानावर चौकार षटकारांची आतषबाजी करत कल्याणच्या प्रणव धनावडे या चिमुरड्यानं तीनशे तेवीस चेंडूत नाबात हजार धावा फटकवण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे या खान एकशे सत्तावीस चौकार आणि एकोणसाठ षटकारांचा वर्षाव केला कल्याणमधल्या युनियन क्रिकेट अकादमीच्या मैदानावर मुंबई क्रिकेट असोसिएशननं आयोजित केलेल्या आंतरशालेय भंडारी क्रिकेट चषक स्पर्धेत प्रणवनं हा चमत्कार केला दहावीत शिकणाऱ्या सोळा वर्षांच्या प्रणवनं आपल्या आक्रमक फटकेबाजीनं अठराशे नव्याण्णव साली इंग्लंडच्या आर्थर कॉलिन्स यानं अठ्ठावीस धावांचा विक्रम मोडीत काढला प्रणवच्या या धडाकेबाज विश्वविक्रमी फलंदाजीची दखल सरकार दरबारी घेण्यात आली आहे प्रणवच्या यापुढच्या प्रशिक्षणाची तसंच त्याच्या पुढच्या शिक्षणासाठीही राज्य सरकार भरीव मदत करेल असं आश्वासन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे प्रणवच्या कुटुंबियांनी त्याच्या या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे आहे त्यासाठी मी तर खूप खुश माझी सगळी फॅमिली माझे सगळे मित्र बातम्या पुन्हा एकदा गैरव्यवहार करणाऱ्या बँक संचालकांना संचालक, संचालक पदासाठी अपात्र ठरवणाऱ्या सहकार अधिनियम सुधारणेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी पठाणकोट हल्ल्यातल्या दहशतवाद्यांसाठी शोध मोहीम अद्याप सुरू संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आज घटनास्थळाला भेट देणार पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार ऑस्ट्रेलिया विरुद्ध लक्ष्मणची दोनशे एक्क्याऐंशी धावांची कसोटी खेळी पन्नास वर्षातली सर्वोत्तम आणि आंतरशालीय क्रिकेट स्पर्धेत कल्याणचा प्रणव धनावडे ठरला विश्वविक्रमी नाबाद हजारी मनसबदार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर